दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पैगंबर जयंती कोपरगाव शहरातील इंदिरानगर येथे मावळा ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. यानिमित्त मौलाना इबारदुरहमान यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. समाजात एकोपा आणि पैगंबर कोण होते, त्यांचे जीवनचरित्र या विषयावर त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. या प्रसंगी संजीवनी समूहाचे बिपिन कोल्हे, उपनगराध्यक्ष विजय वाजे, नगरसेवक स्वप्नील निखाडे, दिनेश कांबळे, वैभव आढाव, आदिनाथ ढाकणे व अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. लेकिन अल्लाह का एहसान है कि हमारे महाराष्ट्र में ऐसे दिल नहीं है, ऐसे ईमान नहीं है हमारे महाराष्ट्र में. महाराष्ट्र का माहौल सबसे अच्छा है. जमीर बेच के घर बेजमीर हो जाता, खुदा की कसम मैं कब का अमीर हो जाता, लेकिन हमारा ईमान इसको इजाजत नहीं देता है. तो ये चंद बातें थी, इसको ख्याल में रखो कि जो भी कुछ हो रहा है और जो भी कुछ होने वाला है ये सब अल्लाह ही की तरफ से है. लेकिन उसके कुछ तरीके हैं, उसकी कुछ तदबीरें हैं जो अल्लाह ने हमको बताई है, वो हम सबको इख्तियार करना है. इंशाअल्लाह अमन ही अमन रहेगा हिंदुस्तान में, कभी यहाँ पर आतंक नहीं फैल सकता अगर हम वाकई में इसको समझने की कोशिश करेंगे. अल्लाह खुशी हुई इस ग्रुप के नौजवानों से, वक्त रहा तो यकीनन इन नौजवानों के पेशानी को बोसा दे करके जाऊंगा. अल्लाह इनसे खूब काम ले, अल्लाह इनको नजर पस से बचाए. और सबसे खास बात, ये ग्रुप वाले जो है अपने उलमा के सरपरस्ती में काम करते हैं, ये बहुत बड़ी बात है. अल्लाह करे ये ताल्लुक हमेशा बाकी रहे, हम पूछ पूछ कर उलमा से इस तरह से काम करते रहे. आज वक्त का तकाजा यही है कि हर प्रोग्राम में, मदरसों के जलसों में हिंदू मुसलमान को शरीक कर कर खुद खुले मन से बातें होनी चाहिए. अल्लाह इस जलसे को बेइंतहा कबूल फरमाए और इसके असरात और नताइज ता देर मुरतब फरमाए. व आखिर दावाना अन अलहम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन. पैगंबर जयंती निमित्त मौळ ग्रुपच्या वतीने व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. या ठिकाणी मौलाना इबादुर रहमान एक बीड मधून बोलवण्यात आले होते. त्यांनी पैगंबर त्यांची शिकवण कशी होती, त्यांची वागणूक कशी होती, त्यांनी काय कार्य केले, कसे लोकांचं भलं केलं, हे त्यांनी या ठिकाणी सगळ्यांना शिकवण दिली, त्यांचे मार्गदर्शन दाखवले. तर यावर्षी कार्यक्रम करण्यात आला, पुढच्या वर्षी पण याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने आम्ही कार्यक्रम करू. काय आपल्याला त्यांचे अमृत बोल असतात, त्याचं आकलन आपण वर्षभर त्याचं पालन त्या ठिकाणी केलं पाहिजे. हीच मी आपल्या सर्वांच्या वतीने आणि अशीच छाया संपूर्ण आपल्या सगळ्यांवरती राहो या मोहम्मद पैगंबर जयंतीच्या निमित्ताने. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मावळा ग्रुपचे संस्थापक फिरोज पठाण, जुनेद खातिक, सलीम तांबोली, अंबा चंदन शिव, सोनू राजगुरु, पप्पू सय्यद नूर खान आदींनी परिश्रम घेतले. प्रतिनिधी हाफिज शेख सह सुवर्णा ताकटे, SP 24 तास, कोपरगाव.